राम कृष्ण शिहा का
रे ना रे रे तू का माने माझे हे ची सर्व सुख तू का माने माझे हे ची सर्व सुख तू
Oh,
तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणी
नारायण दया सिंधु नारायण दया सिंधु तुकामणे तुझ वरणी ते पुराणी तुकामणे तुझ वरणी ते पुराणी होय नारायण दया सिंधु होय नारायण दया सिंधु धर्म रक्षा वया अवतार घेसी धर्म रक्षा वया अवतार घेसी आपुला वाळीचे भक्त जन आपुला वाळीचे भक्त जन धर्म रक्षा वया अवतार घेसी धर्म रक्षा वया अवतार घेसी आपुल्या पाळी
Ah, 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 ah,
विठ्ठल 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 निर्दाळिले किती एक धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोल साच करी धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे होय नारायण दया सिंधू धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्त जना विठ्ठल 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 योऽन्तः प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्तां
संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवां वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं जयांजे केलिया स्मरण होय सकल विद्यांजे अधिकरण ते जीवंदु श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोनी आता धर्म रक्षा वया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्त जना धर्म रक्षा वया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्त जना प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त जगद्वंदनीय जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराया यांचा हा भगवंताकडे जन्माची प्रार्थना करणारा चार चरणाचा उत्कृष्ट असा विठ्ठल भक्तवांच्या कल्पतरू भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या परमपावन कृपेने माऊली महावैष्णव ज्ञानोबराया जगद्वंदनीय जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराया आदि करून सकल साधुसंतांच्या कृपा आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ इनामगाव यांच्या माध्यमातून यांच्या सहकार्यातून यांच्या उपस्थितीमध्ये दरवर्षीप्रमाणे
श्री कृष्ण जन्मोत्सव म्हणजेच गोकुळाष्टमी तथा माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव म्हणजेच श्रावण आणि वद्य अष्टमी असं एक देवता आणि एक संत यांचा असणारा हा जन्मदिवस. या जन्मदिवसाचा हा उत्सव गेली अनेक वर्षापासून या ठिकाणी होत आहे. याही वर्षी फार मोठ्या दिव्य भव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. यावर्षी आणखी थोडीशी विशेषता वाढलेली आहे. हे जरा नवीन दिसतं सर्व. मागे 2-3 वर्षापासून आपलं येणं होतं आहे, तर यावर्षी हे शेडचं काम नवीन झालेलं आहे. त्यामुळे या दिवसातल्या ह्या कार्यक्रमाला याचा फार आसरा झाला, हे छान आहे. आणि आज विशेष भगवंताचा जन्मोत्सव आहे. जन्मोत्सव म्हणजे आपल्या भाषेत बोलायचं म्हणजे देवाचा आज काय आहे, बड्डे. आपल्या भाषेत बड्डे वाढदिवस आहे. आजच देवाचा जन्म झाला होता. देवाच्या भक्तांना बड्डे आवडत नाही, परंतु देवाला आवडतो. देव स्वतः म्हणता की माझा जन्म माझ्या कर्माचं अवश्य वर्णन करा. मम जन्म कर्म कथनम, माझ्या जन्माचं आणि कर्माचं कथन करा. मम पर्वानुमोदनम, माझे जे पर्व असतील त्याचं अनुमोदन करा. मोठा उत्सव करा, घर सजवा, मंदिर सजवा आणि माझा उत्सव साजरा करा. गीतेत देखील भगवान म्हणतात, जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो व्यक्ती तत्वतः त्यक्त्वा देह पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. म्हणून हा परमात्म्याचा उत्सव आपण अवश्य साजरा केला पाहिजे, कारण त्याला फळ आहे. काय फळ आहे? तर त्याला पुनर्जन्म प्राप्त होत आहे असं गीतेत म्हटलेलं आहे. म्हणून आपण सर्व गावकरी मंडळी, खरं तर ही वेळ आता ही झोपण्याची वेळ आहे. रोज या टायमाला कीर्तन सुटतं, परंतु आज कीर्तन सुटण्याच्या वेळेला कीर्तन सुरू झालेलं आहे. 11:45 वाजलेले आहेत, तरीही देखील आपण कीर्तन सुरू होण्याच्या अगोदरच मंड गच्च भरला होता. आपली ही देवाबद्दल असलेली श्रद्धा, हे प्रेम अगदी वर्णनीय आहे, स्तुत्य आहे. आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. भगवान परमात्मा निश्चितच प्रसन्न होतात. त्याचबरोबर आज आपल्याला एक फार मोठा योग लाभलेला आहे. आज आपण या ठिकाणी काही नवीन माणसांना बघत आहात. 7 दिवस आपली ही 7 दिवस सेवा करणारी मंडळी, त्यामध्ये आमचे भीमाशंकर महाराज असतील, गणेश महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, आदित्य महाराज असतील, ही सर्व मंडळी 7 दिवसापासून सेवा करत आहेत. परंतु आज त्याच्यामध्ये या कार्यक्रमामध्ये एक विशेष भर पडलेली आहे. खरं तर हा क्षण माझ्याकरताही महत्त्वाचाच आहे. तर जागतिक लेवलला प्रसिद्ध असणारे, भारतभर ज्यांची कीर्ती अशी पसरलेली आहे, असे मृदंगवादक, मृदंग विशारद, हरिभक्तीपरायण, गंभीर महाराज आवचार, हे देखील आज या ठिकाणी भगवंताच्या उत्सवाकरता या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर त्यांच्या समवेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य मंडळी आहेत, फार गोड, हरिभक्तीपरायण सोळंकी महाराज तथा हरिभक्तीपरायण आमचे बुटे महाराज, हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा यांच्याकरता टाळ्या वाजवा. आणि तुम्ही समस्त ग्रामस्थ गावकरी मंडळी, आपण त्या ज्या परमात्म्याची सेवा करण्याकरता या ठिकाणी उभे आहोत, त्याच्या निमित्ताने आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत, त्याचं थोडंसं आपल्याला वर्णन करायचं आहे. आणि आज हे नैमित्तिक कीर्तन असल्यामुळे परमात्म्याच्या जन्माचं कथन करायचं आहे.
विठ्ठल विठ्ठल हर विठ्ठल विठ्ठल क्षण आहे, कारण आज परमात्मा प्रकट होणार आहेत. भगवंताचा जन्म होत नसतो, भगवंताचं प्रागट्य होत असतं, परंतु त्यालाच आपण जन्म उत्सव म्हणतो. परमात्मा कधी उत्पन्न होत नसतात, उत्पन्न ती वस्तू होत असते जी अगोदर नसते, परंतु परमात्मा हा फक्त प्रगट होतो. कुठेही बघा, जिथे जिथे देवाचा जन्म झालेला आहे तिथे तिथे प्रगटला असा शब्द वापरलेला आहे. आता आज जो आपण अभंग म्हणणार आहोत त्यात देखील आयोनी संभव नोहे काही श्रमी नाम याचा स्वामी प्रगटला प्रगटला म्हटलेला आहे. रामचंद्रजींचा जेव्हा जन्म होतो तेव्हा देखील तेच उद्गार आहेत. आयोनी संभव प्रगटला हा राघव. रामचरित मानसामध्ये देखील जेव्हा रामप्रभूंचा जन्म झाला त्या ठिकाणी देखील तोच शब्द वापरलेला आहे. भय प्रगट कृपाला दीन दयाला कौशल्या हितकारी. परमात्मा प्रगट झालेले आहेत, प्रगट कृपाला प्रगट झालेले आहेत. प्रगट ती वस्तू होत असते जी वस्तू झाकलेली आहे, आहे मात्र झाकलेली आहे. परमात्म वस्तू ही झाकलेली आहे. कशाने झाकलेली आहे? तर देवाने स्वतः सांगितलेलं आहे की कालेन कालामुळे. हा काळ तसा आला त्यामुळे ही वस्तू झाकलेली आहे. परंतु ती वस्तू कधी कधी जेव्हा जेव्हा कधी यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानम सृजाम्यहम. जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी म्हणजे संकट येतं तेव्हा तेव्हा त्या धर्माचा पुनरुद्धार करण्याकरता परमात्मा अवतीर्ण होतात. अवतीर्ण होऊन काय काम करतात? तर परित्राणाय साधूना, साधूंचं रक्षण करतात. विनाशाय च दुष्कृताम, दुष्टांचा संहार करतात. आणि धर्माची संस्थापना करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. परमात्म्याचा अवतार होत असतो. अवतार या शब्दाचा अर्थच असा आहे, अवतरती इति अवतार. तो खाली येतो त्याला अवतार म्हणतात. म्हणजे याचा अर्थ असा होईल की परमात्मा वर राहतो आणि वरून खाली येतो. अव उपसर्ग लागला म्हणजे त्याचा अर्थच होतो की खाली येतो, परंतु याचा असा अर्थ नाही आहे. आपल्या वेदांतामध्ये, आपल्या वारकरी धर्मामध्ये आपण परमात्म्याला एकदेशी मानत नाहीत, की परमात्मा आकाशामध्येच आहे असं आपण मानत. तर आपल्या दृष्टीने परमात्मा कुठं कुठं आहे? विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. आजी म्या दृष्टीने पाहिला विठ्ठल जळी विठ्ठल विठ्ठल जळी सर्वत्र उपलब्ध आहे. कुठे नाही तो तो नाही आईसा ठाव उरला से कवन सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. कुठे नाही तो सर्वत्र आहे. त्याच्याबद्दल तर ज्ञानेश्वरीमध्ये असं वर्णन केलेलं आहे. माऊली विचारतात,
अर्जुना मी नसे ऐसा कवन ठाव असे परी प्राणियाचे दैव कैसे जे न देखती माते। देवच म्हणतात अर्जुना मी नाही असं एकही ठिकाण नाही, परंतु या प्राणियांचं दैव बघ असं आहे की जे मला बघू शकत नाहीत। कशाप्रमाणे बघू शकत नाहीत? तरंग पाणी विन सुखती रश्मी वाती विन न देखती तैसे मी चिते मी नवती विस्मो देखे। तरंग म्हणजे पाण्यावरच्या लाटा, ह्या पाण्यावरच्या लाटा म्हणतात की पाणीच नाही आहे असं कोण म्हणतं? पाण्यावरच्या लाटा ज्यांचं पाणी हे जीवन आहे, नवे नवे त्या पाण्यामुळेच त्या लाटा आहेत, त्याच लाटा काय म्हणतात की पाणीच नाही आम्हाला सुकती, आम्ही वाळून चाललेलो आहोत आम्हाला पाणी नाही आहे असं लाटा म्हणतात। तरंग पाणी विन सुकती रश्मी वाती विन न देखती। सूर्याचे किरण आलेले आहेत जमिनीवर आणि ते सूर्याचे किरण म्हणतात की वाती लावा आम्हाला दिसत नाही आहे। प्रकाश हेच तुमचं स्वरूप आहे आणि तरी तुम्हाला दिसत नाही असं म्हणताय। माऊली म्हणतात नवल देखे, हे मला नवलच वाटत। पाण्याला मोठी लागली तहा, नाथाच्या घरची उलटी चुकून ही खूण उलटी झाली, पाणीच म्हणत मला तहान लागली। माऊली सिद्धांत सांगतात हे आत बाहेर मिया कोंदले जग निखिल माझे चिवतले की कैसे कर्म तया आड आले जे मीच नाही म्हणती। अशा प्रकारे परमात्म्याची व्यापकता आपल्या धर्मग्रंथामध्ये सांगितलेली आहे। नवे नवे हे जे दिसतं ना ते दुसरं काही नाही, ते तोच आहे, तो तोच आहे। भगवान स्वतः म्हणतात जर तुम्हाला मला प्राप्त करायचं असेल तर जगाला वेगळं सारायचं आणि मग मला माझा स्वीकार करायचा असं नाही। मनोनी माते घ्यावे जग हे परते सारावे आयसे नवे आघवे सकटची मी। जगाला बाजूला सारून मग मला घ्यायचं असं नाही, सर्वच मी आहे। सर्व घटी राम देहा सूर्य सूर्य प्रकाश सहस्र कमीपणाच आहे। तर परमात्मा असा सर्वत्र व्यापक असून मग त्याचा अवतार होतो असं का म्हणता? अवतार या शब्दाचा अर्थ तर आहे वरून खाली येणे, तर याचा अर्थ आहे स्थूल रूपाने वरून खाली येणे नव्हे, मग तो त्याच्या अवस्थेहून खाली येतो। त्याची अवस्था फार उंच आहे, त्याची अवस्था इंद्रिय अगोचर आहे, त्याची अवस्था मन अगोचर आहे, त्याची अवस्था बुद्धी अगोचर आहे, त्याची अवस्था प्रमाण अगोचर आहे। तो कशानेच गोचर होत नाही, म्हणजे कशाचाच विषय होत नाही असा अगोचर परमात्मा, त्या स्थितीला असणारा परमात्मा म्हणजे मनासहित वाचा मागे आले। ठावो न पवता जयाचा मने सहित मुरडली वाचा
मने सहित वाचा मुरडली म्हणजे फिरली, परंतु तो काय मिळत नाही. इतका दूर असणारा परमात्मा, इतका दूर असणारा परमात्मा तो कुठे आला? या इंद्रियांना गोचर होण्याकरता समोर आला. अगोदर देवाला जर प्राप्त करायचं असलं तर काय करावं लागत होतं माहीत आहे? दोन पायऱ्या चढून वर जावं लागत होतं. तो परमात्मा वर बसलेला होता. एक पायरी होती नामाची आणि एक पायरी होती रूपाची. नामाच्या पायरीवर पाय द्यावा लागत होता, रूपाच्या पायरीवर पाय द्यावा लागत होता, आणि मग तो परमात्मा त्याच्यावर होता. याचा अर्थ असा आहे की अगोदर नामाचा त्याग करावा लागत होता, रूपाचाही त्याग करावा लागत होता, आणि मग त्या परमात्म्याचं दर्शन होत होत. परंतु आमच्या संताने असा असणारा परमात्मा, इतक्या वर असणारा परमात्मा. संत त्याला काय म्हटले असतील माहित आहे? संत म्हटले, देवा तुम्ही दोन पायऱ्यांच्या वर बसलात, दोन पायऱ्याच्या वर बसलात तुम्ही, आणि आम्हाला वर चढावं लागतं, तुमच्यापर्यंत यावं लागतं. परंतु मला तुम्हाला हे विचारायचं आहे, पायऱ्यांचा उपयोग फक्त चढण्याकरताच होतो का उतरण्याकरता पण होतो? देव म्हटले, चढण्याकरताही होतो आणि उतरण्याकरताही होतो. मग आता आम्ही चढण्यापेक्षा तुम्हीच दोन पायऱ्या खाली उतरले तर काही बिघडतं का? तुम्हीच नामात या आणि तुम्हीच रूपामध्ये या. म्हणून आणि याला रूपा बळे रूपरूपी पायरीवर आणि नामरूपी पायरीवर तो परमात्मा संतांनी आणला. करोनी खळे हरिदासी, खळे म्हणजे हट्ट धरला, तुम्हाला खाली यावंच लागेल. आणि मग तो परमात्मा आला. गुणा आला देवरी पितांबर धारी सुंदर देव, आणि नाना प्रकारचे कर्म करू लागला, विविध कर्म करू लागला. परंतु ते कर्म करत असताना तो त्याच्यामध्ये लिप्त होत नाही. त्याचं कर्म जरा भिन्नच आहे महाराज, त्याचं कर्म भिन्नच आहे. तो सर्व काही करतो परंतु त्यामध्ये तो लिप्त होत नाही. पूर्वीचे लोक दृष्टांत सांगत होते की त्याच्यामुळे सर्व होतं, तो सर्व काही करतो परंतु तो त्याच्यामध्ये अडकत नाही. राजस्थानमधली घटना आहे. राजस्थानमध्ये उंट जास्त असतात. एक मनुष्य मेला आणि त्यांनी मात्र मरत असताना एक मृत्यूपत्र लिहून ठेवलं होतं. ते मृत्यूपत्र असं होतं की मी गेल्यानंतर माझ्या संपत्तीचा अर्धा हिस्सा माझ्या मोठ्या मुलाला मिळावा, पुन्हा चौथा हिस्सा दुसऱ्या मुलाला मिळावा, आणि पाचवा हिस्सा माझ्या मुलीला मिळावा, असं त्यांनी ते मृत्यूपत्रामध्ये लिहून ठेवलं होतं. तो मनुष्य गेल्यानंतर त्या वकिलाने ते मृत्यूपत्र दाखवलं, म्हटले बघा हे असं असं याने लिहून ठेवलेलं आहे. हां ठीक आहे म्हटले. मग आता म्हटले यांच्या संपत्तीचा बंटवारा केला पाहिजे. किती संपत्ती आहे? तर त्याच्याकडे काहीच सापडलं नाही, फक्त 19 उंट सापडले. किती उंट सापडले? 19. त्याच्यावर लिहिलं होतं की अर्धी संपत्ती मोठ्या मुलाला द्यायची. आता म्हटले 19 उंटाचे अर्धे करायचेत, कसे करायचे? आता म्हटलं 19चे कसे अर्धे करणार हो? काही म्हटले असं करा ना, सर्व उंट विकून टाका, मग पैसे वाटून टाकू आपण अर्धे अर्धे. नाही नाही म्हटलं, जसं लिहिलं तसंच घडलं पाहिजे. त्याने लिहिले ना, माझी जी संपत्ती आहे तशीच वाटा. म्हटले मग आता कसं वाटायचं? म्हटलं एखादा उंट मग इकडं तिकडं झाला तर चालेल का? कोणी तयार होईना तसंही, जसं लिहिलं तसंच वाटा म्हटले. आता या विचारामध्येच गावकरी मंडळी होते, तेवढ्यात त्या ठिकाणी एक त्याचा मित्र आला उंटावर बसून. तो उंटावर बसून आला
म्हटलं काय चालू आहे, म्हटलं अहो तुमचे मित्र असे गेले आणि हे त्यांच्या संपत्तीचा बंटवारा करायचा आहे, तर त्याच्यामध्ये अशी अडचण येते. तो हुशार होता, तो म्हटला असं करा, हा जो माझा उंट आहे ना तो देखील त्या उंटामध्ये घ्या आणि तुमचा बंटवारा करा. म्हटले काय हरकत नाही, माझा मित्र होता, माझ्या मित्राची मुलं माझी मुलं, अडचण नाही. ठीक आहे म्हटले. मग आता किती उंट झाले? आता 20 झाले. आता काही अडचण आहे का? काय करायचं म्हटले? अर्धे उंट मोठ्या मुलाला द्यायचे. मोठ्या मुलाला अर्धे उंट दिले. किती राहिले आता? 10 राहिले. दुसरा काय नियम आहे म्हटले? म्हटले दुसरा असा आहे, चौथा हिस्सा असणारा 2 नंबरच्या मुलाला द्यायचा आहे. आता 20 चौथा हिस्सा किती होईल? किती होईल? 5. 5 उंट त्याला दिले. राहिले किती? राहिले 5. आता म्हटले पाचवा हिस्सा कुणाला द्यायचा आहे? मुलीला. 20 हिस्सा किती? 4. त्यातले 4 उंट घेतले, मुलीला दिले. आता शिल्लक किती राहिले? 1. त्यांनी त्याचा उंट घेतला आणि गेला नाही. कामही झालं आणि त्याचा उंटही वाटला गेला. विठ्ठल 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 विठ्ठल. मी दृष्टांत याकरता सांगितला, परमात्म्यामुळे सर्व जगत चालतं, परमात्म्यामुळे सर्व कर्म घडतात, परंतु कुठल्याच कर्मामध्ये परमात्मा अडकत नाही. असं परमात्म्याचं जन्म घेणं आहे. म्हणून देव म्हणतात की माझं जन्म आणि माझं कर्म हे दिव्य आहे. जन्म कर्म च मे दिव्यम, याकरता दिव्य आहे. एवं यो व्यक्ती तत्वतः, अशा प्रकारे जो जाणतो, तत्वतः जाणतो, तो त्यक्त्वा है ना, तो मेल्यानंतर त्याला पुन्हा जन्माला येण्याची आवश्यकता नाही आहे. अशा प्रकारे परमात्म्याचा हा जन्म आहे. तर परमात्मा असा अवतारला येतो. कोणता देव अवतार घेतो? तर अवताराच्या अगोदर एकतर निर्गुण निराकार परमात्मा तो मायेचा अंगीकार करतो आणि सगुण निराकार होतो. एकतर निर्गुण निराकार परमात्मा आहे, दुसरा सगुण निराकार आहे, त्याचं नाव ईश्वर आहे. त्याचा तो सगुण निराकार आहे. त्यानंतर या सगुण निराकारामध्ये 3 भेद पडतात. माया त्याचा अंगीकार करते, एक रजोगुण, एक तमोगुण आणि एक सत्वगुण. सत्वगुण प्रधान विष्णू, रजोगुण प्रधान ब्रह्मा आणि तमोगुण प्रधान भगवान शंकर. या तिघांकडे 3 जबाबदाऱ्या आहेत. ब्रह्मदेव हे रजोगुण प्रधान आहेत, म्हणून ब्रह्मदेवाला जी आहे ती सृष्टीची उत्पत्ती करायची आहे. ब्रह्मदेव सारखे सृष्टीच्या उत्पत्तीमध्ये असतात, व्यस्त असतात, सृष्टी उत्पन्न करत असतात. आणि जी सृष्टी उत्पन्न केली त्या सृष्टीचं पालन करायचं आहे ते भगवान विष्णूला. विष्णू हे पालन करते आहेत, ते आपल्या पद्धतीने पालन करतात. आणि सृष्टीचा वेळोवेळी लय करायचा आहे, प्रलय करायचा आहे, ते भगवान शंकराचं काम आहे. म्हणून भगवान शंकरांना प्रलय करण्याकरता विभिन्न विभिन्न रूप घेण्याची आवश्यकता नाही. ब्रह्मदेवाला देखील जगाचं आणि उत्पत्ती करण्याकरता विभिन्न विभिन्न रूप घेण्याची आवश्यकता नाही, परंतु भगवान विष्णूला मात्र सर्वांचं पालन करायचं आहे, त्याकरता त्यांना अवतार घ्यावा लागतो. म्हणून ते अवतार घेतात. किती अवतार घेतात? अनंत अवतार घेसी भक्तारे भक्तारे बाळो दिना लागे तो धरणी.
कांड आहे. परमात्मा अनंत अवतार घेतात, त्यांच्या अवताराची गणनाच नाही. अवताराच्या राशी दोहा उभा विठेवरी, राशी आहेत अवताराच्या, इतके अवतार घेतलेत. काय काय अवतार घेतले? आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर, मोहे धाव घाली पान्हा नाव घेता पंढरीला. असे देवाचे अनंत अवतार, अनंत अवतार, वेगळे वेगळे भिन्न भिन्न अवतार देवाने घेतलेले आहेत. तर मग आपण जर महाराजांना विचारलं की महाराज, परमात्मा अवतार घेतात, ते नेमकं अवतार कशा करता घेतात? तर अभंगाचं पहिलं धर्म रक्षाव अवतार जना. कशा करता देव अवतार घेतो? का यावं लागतं देवाला? तर धर्मचं रक्षण करण्याकरता. तुका म्हणे आहे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार, किंवा देवासही आटी जन्म घेणे. धर्म रक्षावयासाठी आणि करणे आटी आम्हाशी. अनेक ठिकाणी धर्म 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 हा शब्द येतो बघा. आणि या धर्माचं पालन अतिशय गरजेचं आहे. नवे नवे गीतेमध्ये परमात्म्याने पहिल्या 2-3 अध्यायामध्ये या धर्माबद्दलच बोललेले आहे. अर्जुना, काही झालं तरी चालेल, पण तू तुझा धर्म सोडू नकोस. तू आर्य आहेस, क्षत्रिय आहेस. क्षत्रियाचा धर्म आहे युद्ध करणं. म्हणून तू स्वधर्ममपिचा व्यक्ष नविकंपी तुमर्हसी. धर्म्याद युद्धाचे योण्यत क्षत्रियस्य न विद्यते, स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयाव. आपल्या धर्मामध्ये निधन झालं तरी चालेल, परंतु दुसऱ्याचा धर्म हा भीतीने युक्त आहे. त्यामुळे आपल्या धर्माचं रक्षण करणं फार गरजेचं आहे.
धर्मो रक्षती रक्षतः, जो धर्माचं रक्षण करेल धर्म त्याचं रक्षण करेल. धर्म सांभाळला पाहिजे. धर्म म्हणजे काय? एखादं बंधन नाही. धर्म म्हणजे आपलं अधिष्ठान आहे, आपला आधार आहे. धारणात धर्मो इति उच्यते. एखादं झाड आहे, त्या झाडाला वाटलं या पृथ्वीने मला बांधून ठेवलेलं आहे, मला पृथ्वी फिरू देत नाही, हिच्यामध्ये मी अडकलेलो आहे, नको या पृथ्वीचं मला बंधन, म्हणून एखादं झाड जर मुळासहित वर निघालं आणि फिरू लागलं तर किती दिवस जगेल? नाही जगणार. 2 दिवस त्याच्यात जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत जगेल, पुन्हा वाळून जाईल. झाडाचा पृथ्वी हे बंधन नाही, तर त्याचा जगण्याचा आधार आहे. परंतु त्याला जर वाटलं तसं तर त्याचं नुकसान होऊ शकतं. पाण्यातल्या माशांना कदाचित वाटलं हे पाणीच सारखं उठलं सुटलं, पाणीच आमच्या पाठीमागे, आता एकदा थोडंसं आपण चांगलं बाहेरून फिरून येऊ, सारखी पाण्यामध्येच आहोत आपण, म्हणून पाण्याने ठरवलं, माशांनी ठरवलं की पाण्याच्या बाहेर जायचं आणि फिरायचं. तर सांगा किती दिवस मासे जगतील? पाणी हे माशांचं बंधन नव्हे, पाणी हे माशांचा आधार आहे. तद्वत माणसांना वाटतं धर्म हे आमचं बंधन आहे. कशाला त्या नियमामध्ये, त्या मर्यादेमध्ये, बंधनाच्या जखड्यामध्ये अडकून राहायचं? नको नको, आम्ही धर्म निरपेक्ष आहोत, आम्हाला धर्माचं काही घेणं देणं नाही आहे. बघा फिरून काही दिवस, काही हरकत नाही. झाडासारखी आणि त्या माशांसारखी गत होईल. म्हणून ज्या धर्मामध्ये आपला जन्म झाला त्या धर्माचे कर्तव्य अवश्य पाळले पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. 40 दिवस वेदना दिल्या, माहित आहे ना, एक एक नस ओढवडू काढली, डोळे ओढून काढले, पर शेवटच्या श्वासापर्यंत धर्म सोडला नाही. स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भया. छत्रपती संभाजी महाराज धर्माकरता माणसं जगलेले आहेत. काय आहे या धर्मामध्ये? काय करतो हा धर्म? का देवाला देखील जन्म घ्यावा लागतो? का संत देखील या धर्माकरता आपलं जीवन बलिदान करतात? तर धर्मात तेवढी ताकद आहे. धर्माने मनुष्य जीवन जगणारा, त्याला दुसरं काही करण्याची गरज नाही आहे. तो केवळ आपला धर्माचं आचरण जरी केलं तरी त्याला खूप आहे. आणि जर जीवनातला धर्म संपला तर जीवनातलं सुख संपलं. म्हणून स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला, जैसा दीपासवे हरपला प्रकाशुदाय. ज्याप्रमाणे दिवा विझवल्याबरोबर प्रकाश निघून जातो त्याप्रमाणे जीवनातला धर्म संपला म्हणजे जीवनातलं सुख निघून जातं. विठ्ठल धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे, धर्माचे अनेक प्रकार आहेत. स्थूल धर्म, सूक्ष्म धर्म. एक मानव धर्म आहे, मनुष्य धर्म आहे. माणसाने माणसासोबत माणसासारखं वागणं हा एक मोठा धर्मच आहे. हा देखील नाही सोडला पाहिजे. परहित सरीस धर्म नाही भाई, परपीडा सम नाही आधमाई. परहित, दुसऱ्याचं हित करण्यासारखा धर्म नाही आणि दुसऱ्याला पीडा देण्या इतका आधर्म नाही. परहित करणं हा सर्वात मोठा धर्म आहे, हे सर्वात मोठं पुण्य आहे, हा धर्म आहे. म्हणून या धर्माची जोपासना देव करतो, संत करतात. जेव्हा जेव्हा कधी कधी हा धर्म वाढला जातो तेव्हा परमात्मा म्हणतात की मी काय करतो, दैत्याचे कुळे नासी साधूचा मानू दोषी, आणि धर्माशी नीतीशी सेजभरी. धर्म आणि नीती मी एकत्र आणतो. धर्म आणि नीतीमध्ये फरक आहे थोडासा. काय फरक आहे?
धर्म हा सर्वांच्या करता सारखा असतो, पण नीती मात्र देश काल याने बदलत राहते. सत्य बोलावं खोटं बोलू नये हा धर्म आहे, सर्वांच्या करता हा धर्म आहे. परंतु एक ठिकाण काही ठिकाणं असे सापडतात त्या ठिकाणी स्वतः देवानेच त्याला खोटं बोलण्याकरता सांगितलं. कुठं माहित आहे ना, वदविले मुखे नारायणे धर्मा अंगुष्ठ त्या कर्मासाठी. देवच म्हटले धर्मा. द्रोणाचार्य जर तुला विचारण्याकरता आले अश्वत्थामा मेला का, खरं तर अश्वत्थामा मेला नव्हता, परंतु तू सांग मेला म्हणून. म्हटले मी काही खोटं बोलणार नाही, आत्तापर्यंत मी खोटं बोललो नाही, माझा धर्म आहे, मी धर्म सोडणार नाही. माझं नाव युधिष्ठिर आहे परंतु लोक मला धर्मराज म्हणतात, कारण मी धर्म कधी सोडलेला नाही. देव म्हटले चिंता करू नको, आणि खरंच अश्वत्थामा मेला आहे परंतु मनुष्य नाही हत्ती मेला. तू बिंदास्त बोल, तुला पाप लागणार नाही. द्रोणाचार्याने विचारलं धर्मा खरं सांग अश्वत्थामा मेला. आता यांना सांगायचं होतं की मेला परंतु हत्ती मेला, अश्वत्थामा मेला परंतु हत्ती होता, असं बोलणारच होते ते. परंतु देवाने अगोदरच यंत्रणाला आणि लावून ठेवली होती की म्हटले धर्मराज म्हटला की हो मेला की लगेच वाद्य वाजवायला सुरुवात करायचं, पुढे काय बोलला त्याला ऐकू द्यायचं नाही. आणि तेच घडलं. द्रोणाचार्यांचा विश्वास होता काय धर्मा खरंच अश्वत्थामा मेला. युधिष्ठिर म्हटले अश्वत्थामा हत, आणि पुढे बोलायचं होतं नरो वा कुंजरो वा, परंतु ते न बोलता लगेच वाद्य सुरू. आणि त्या वाद्याच्या आवाजामध्ये त्यांच्या कानावर ही गोष्ट गेली. ही काय आहे, ही नीती आहे. जर इथे तो खोटं बोलला नसता तर निश्चितच या द्रोणाचार्यांनी सर्वांना मारून टाकलं असतं. त्यांच्या ताकद ते गुरु होते, कुणाचंच शस्त्र त्यांच्यावर चालत नव्हतं. एखाद्याने कसायाकडून आलेली गाय बघितली, या बाजूला गेलेली आहे, त्यांनी बघितलेली आहे. मागून कसाई आला, त्यांनी विचारलं का हो गाय बघितली का, म्हटले हो बघितली. कुणीकडे गेली तर खरं बोललं पाहिजे का, नाही म्हटलं पाहिजे इकडे गेली. इकडे जरी इकडे गेली असली तरी इकडे गेली का, तर ही नीती आहे. भगवान श्रीकृष्णाने धर्माशी नीतीशी सेज भरी अशा प्रकारचा हा धर्म, आणि या धर्माचं रक्षण परमात्मा करण्याकरता येतात. धर्माचे पालन करणे पाखांड खंड हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम असतो. आपल्याला अभंगाचा अर्थ पूर्ण करून भगवंताच्या जन्माचं कथन करायचं आहे. आणि काय करतात परमात्मा तर काय, धर्मरक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीसी. भक्तजन आपल्या भक्तजनांचं पालन करतात, त्यांच्यावर कुठलं कष्ट येऊ देत नाहीत. अनेकांचं पालन केलं त्यामध्ये मुख्यतः ज्यांचं नाव घेतात त्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात अंबरुषीसाठी जन्म सोसी तो
असं वाटतं तर आता ते तुमचं चालू द्यावं, पण तरी मी आता लवकर लवकर तुमच्याकडे देणार आहे पुढचे चरण. अंबरुषी साठी जन्म सोसिएले, दुष्ट निर्दाळिले किती एक. देवानी अंबरुषीसाठी जन्म घेतले. कधीचा प्रसंग आहे? सर्वांनी भागवत ऐकलेलं आहे, सर्वांना माहीत आहे. अंबरुषी कारणे द्वादशीचा छंद देणे परमानंद प्रगटला. अंबरुषींना द्वादशीचा छंद होता, द्वादशीचं ते पारण करायचे. आता उद्या जे होईल त्याला पारण म्हणतात. सकाळी परवणायचं पारण पारण असतं. हे सात आपले जे पाच महत्त्वाचे पर्वकाळ आहेत त्यातला हा पर्वकाळ आहे ना. पर्वकाळ भागवत धर्मी, नृसिंह जन्म रामनवमी, वामन जयंती जन्माष्टमी, उत्तमोत्तमी शिवरात्र, हे जे पाच पर्वकाळ त्यापैकी आजचा हा पर्वकाळ आणि उद्याचं त्याचं पारण होतं. तसंच द्वादशीचं पारण आणि हा अंबरुषींना असणारा छंद, म्हणून अंबरुषीच्या घरी द्वादशीच्या दिवशी सकाळीच दुर्वासा मुनी आपल्या शिष्यासहित आले. द्वादशीला संत महात्मा आलेले आहेत, फार मोठी भाग्याची गोष्ट वाटली म्हणून त्यांनी आमंत्रण दिलं. महाराज आज द्वादशीचा पर्वकाळ लाभलेला आहे, आपण निश्चितच भोजनाकरता माझ्या इकडे यावं. म्हटले आम्ही आलो, दुरून आलो, स्नान बाकी आहेत, स्नान करून येतो आणि मग तुझ्याकडे भोजन करूया. ठीक आहे म्हटले महाराज, मी प्रतीक्षा करतो. स्नान करण्याकरता ही मंडळी गेलेली आहेत. आता आता उद्या आणि पारण्याचा पर्वकाळ बराच दूरवर आहे, परंतु कधी कधी द्वादशी लवकर सकाळी संपून जाते, कधी कधी तर सातला संपते. त्या दिवशी द्वादशी अशी लवकर संपणार होती आणि द्वादशीच्याच त्या काळामध्ये ते पारण करणं गरजेचं होतं, त्यामुळे ते प्रतीक्षा करत आहेत की कधी येतील दुर्वासा, कधी येतील दुर्वासा. दुर्वासा काही येत नाही येत. शेवटी आता आपण वर्षभराचा केलेला नियम आज भंग पावतो की काय, म्हणून त्यांना भीती वाटली. शेवटी ते काही विद्वान मंडळीकडे गेले, म्हटले महाराज असा असा आहे, अतिथीला आमंत्रण दिलेलं आहे, माझा द्वादशीचा वेळ झालेला आहे, अतिथीच्या अगोदर जेवण करणं म्हणजे सर्वात मोठा अपराध आहे, कारण त्यांना आपण आमंत्रण दिलेलं आहे, तो अपराध मी करू शकत नाही आणि माझ्या द्वादशीचा व्रताचा भंगही मी करू शकत नाही, मला काहीतरी सांगा, यातून उपाय सांगा. तेव्हा सर्वांनी असं सांगितलं की जलपान हे दोन्ही काम करतं. जलपान हे उपवासाचं पारणही करू शकतं आणि उपवासाला देखील चालतं. हातामध्ये जल घ्या म्हटले संकल्प करा आणि प्राशन करा. ठीक आहे म्हटले मला, शास्त्राने अशी आज्ञा दिली असेल तर काही अडचण नाही. म्हणून द्वादशीच्याच त्या काळामध्ये अंबरीषाने आपल्या हातामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ते आचमन घेतलेलं आहे आणि पारण करून टाकलं. इकडे दुर्वासा मुद्दामच थांबले होते परीक्षा बघण्याकरताच. ते जेव्हा स्नान करून आले, त्यांनी बघितलं की आता अंबरीष हे फार परेशान झाले असतील, दुःखी झाले असतील, कारण त्यांचं पारण निघून गेलेलं आहे, काळ निघून गेला. जेव्हा आले तेव्हा अंबरीषीच्या चेहऱ्यावर हास्य दिसलं. दुर्वासाने विचारलं, अंबरीष आम्हाला यायला वेळ झाला बरं का, तुमचं द्वादशीचं पारण होतं आमच्या एवढं काही लक्षात नाही आहे. अंबरीषजी म्हटले, महाराज काळजी करू नका, माझं पारण झालेलं आहे. पारण झालं म्हटल्यानंतर यांना वाटलं यांनी भोजन केलं आणि मग त्यांना क्रोध आला. त्यांचं नावच दुर्वासा. क्रोध आला आणि सांगितलं की अतिथीला आमंत्रण देऊन तू माझ्या अगोदर जेवण केलंस, श्राप देतो मी तुला की तुला 10 जन्म घ्यावे लागतील, आणखी 10 जन्म घ्यावे लागतील आणि वेगळ्या वेगळ्या यवनीमध्ये घ्यावे लागतील. त्या यवनी म्हणजे देवाने जे अवतार घेतले मत्स्य कच्छवर हा, त्या यवनी, त्या यवनीमध्ये तुला असे 10 जन्म घ्यावे लागतील. पुन्हा क्रोध नाही आवरला म्हणून पुन्हा आपला एक केस उपटला, त्याची कृत्या निर्माण केली आणि ती कृत्या अंबरीषच्या अंगावर सोडलेली आहे. परंतु भगवान परमात्म्याचं सुदर्शन चक्र जे आहे ते अंबरीष महाराजांच्या रक्षणाकरता भगवंतांनी ठेवलेलं होतं.
ते चक्र शेवटी बाहेर आलं. दुर्वासा छळू आला अंबारू, दुर्वासा छळू सुदर्शनाने त्यांचं रक्षण केलेलं आहे. शेवटी हे सुदर्शन चक्र श्री दुर्वास मुनींच्या पाठीमागे लागलेलं आहे. हे तिन्ही लोकात गेले परंतु यांना कोणी शरण दिली नाही. शेवटी भगवान विष्णूकडे गेले. भगवान विष्णू म्हटले, अहम भक्त पराधीनः, मी माझ्या भक्ताच्या अधीन आहे, त्यामुळे तुम्हाला त्यांच्याकडेच जावं लागेल. शेवटी दुर्वास अंबरीशाकडे आले, क्षमा प्रार्थना केली. तेव्हा अंबरीशाने त्या सुदर्शन चक्राची विनंती केली की आपण यांना अपराध मुक्त करा. तेव्हा ते सुदर्शन चक्र थांबलेलं आहे आणि परमात्मा त्या ठिकाणी प्रकट झाले. म्हटले, अंबरीश माझ्याकरता तू हा त्रास सहन केलास, माझ्याकरिता. असं म्हणतात की त्या चक्राच्या समोर फिरत असताना दुर्वास आला, यायला जवळजवळ एक वर्ष लागलं असं भागवतात वर्णन आहे. एक वर्षभर हे अंबरीश तिथे जागीच उभे होते. तोपर्यंत त्यांनी काही घेतलं नाही, कारण जोपर्यंत अतिथी जेवण करणार नाही तोपर्यंत मी जेवणार नाही. जेव्हा मग दुर्वास आले तेव्हा त्यांच्यासोबत त्यांनी भोजन घेतलेलं आहे. अशी त्यांची तपश्चर्या बघून भगवान परमात्म्याने सांगितलं की दुर्वासा तू माझ्याकरता हा शाप घेतलेला आहे ना, आता ऋषीचा शाप आहे तो भोगणं गरजेचं आहे, काळजी करू नको, तुझे गर्भवास मी सहन करेन. दहा गर्भवास सोसी वनमाळी. आणि भगवंताने दहा गर्भवास सोसले, त्यामध्ये पहिला गर्भ कोणता आहे, मत्स्य, नंतर कच्छ. देवाचा पहिला अवतार पूर्ण पाण्यामध्ये आहे, मासो मासा हा पूर्ण पाण्यामध्ये राहतो, मत्स्य. नंतर दुसरा जो अवतार आहे तो थोडासा पाण्यामध्ये राहतो, थोडासा पृथ्वीवर पण राहतो, म्हणजे कासव कधी कधी पाण्यात कधी कधी पृथ्वीवर, मत्स्य कच्छ. तिसरा अवतार आहे वाराह अवतार, हा जास्त करून पृथ्वीवरच राहतो परंतु त्याला पाणी फार आवडतं, कधी कधी पाण्यामध्ये पण बसतो. मत्स्य कच्छ वाराह, त्यानंतर नृसिंह, आता थोडेसे परमात्मा वर आलेले आहेत. हा विकासच आहे, जीवाचा विकासच आहे. पशुतून आता देव अर्धे पशु आहेत आणि अर्धे मानव आहेत. शरीर फक्त पशुचं आहे, शिर आणि शरीर मात्र मानवाचं आहे. असे नृसिंहामध्ये आले. आता त्याच्यापेक्षाही आणखी थोडासा विकास झाला त्या अवतारामध्ये. आता परमात्म्याला पूर्णपणे मानवाचं रूप मिळालं, परंतु फार उंची फार छोटी मिळाली. त्यांचं नावच आहे वामन, एवढेच एवढेच बालरूपामध्ये जन्माला आले परमात्मा, म्हणून वामन अवतार मिळालेला आहे. त्यानंतर पुन्हा विकास झाला भगवंताला, त्याच्यापेक्षाही सुंदर रूप मिळालं ते म्हणजे परशुरामाचं. परशुराम अवतार मिळाला, परंतु या अवतारामध्ये क्रोध विशेष होता. क्रोध विशेष असल्यामुळे काही गोष्टीची कमतरता होतीच मानवाच्या दृष्टीने, म्हणून त्याकरता आणखी थोडासा विकास झाला. आणि मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामचंद्रजींच्या रूपाने भगवान परमात्मा जन्माला आले. आता हा जन्म तर तसा पूर्ण अवतारच आहे. हा पूर्ण अवतार रामकृष्ण म्हटलेला आहे. हा रामाचा अवतार म्हणजे पूर्ण अवतार, कुठलीच कमी नाही, सर्व आदर्शमय जीवन आहे
रामप्रभूंचं, आणि त्यानंतर त्याच्यातही फार मोठा विकास झाला आणि भगवंताने अवतार घेतलेला आहे तो म्हणजे श्रीकृष्ण अवतार. याला परिपूर्णतम अवतार म्हणतात. हा सर्व कलाने युक्त अवतार आहे. काही अंश अवतार असतात, काही अंशांश अवतार असतात, काही आवेश अवतार असतात, परंतु हा जो परमात्म्याचा अवतार आहे हा परिपूर्णतम अवतार, कला अवतार, पूर्ण अंशाने षोडश कलाने युक्त असा हा अवतार आहे. कुठे काही कला असतात तर कुठे काही कला नसतात. मानवामध्ये फक्त अष्टकला असतात. अष्टकलाच्या वर मनुष्य सहन करू शकत नाही विकास. सर्वांगीण मानवाचा ज्या विकास झालेला आहे त्याच्यामध्ये अष्टकला असतात, परंतु परमात्म्याकडे षोडश कला असतात. असा षोडश कलायुक्त परमात्मा भगवान श्रीकृष्णचंद्रजी अंबऋषीसाठी जन्म सोसिले आणि काय केलं, दुष्ट निर्दाळिले किती एक, असे तुम्ही आहात प्रभू, म्हणून तुम्ही कृपावान आहात, कृपा सिंधू आहात. आता माझी तुमच्याकडे विनंती आहे की तुम्हाला आता यावं लागेल अभंगाचं तिसरं चरण. धन्य तुझ कृपा सिंधू मनतील, धन्य तुझ कृपा सिंधू मनतील, कृपा सिंधू म्हणतील. आणि तू देखील स्वतः काही वचन बोललेलं आहेस. कुठे कुठे तू काही काही वचन काय बोललेलं आहेस, की तू म्हटलेलं आहे की अनन्याश्चिंतयंतो माम ये जनः परिउपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. मी त्यांचा योगक्षेम वाहतो, त्यांची सर्व चिंता करतो, त्याच्यामुळे तुझे बरेच असे काही वचनं आमच्या लक्षात आहेत. तुझ्या मुखातूनच असं आलेलं आहे की तू वारंवार भक्ताचं रक्षण करतोस. ते ऋणवैपण दे कुणी अंगी, मी आपुलिया उत्तीर्णत्वा लागी, भक्ताचिया तनुत्यागी परिचर्या करी, अशा प्रकारे तू आम्हाला वचन दिलेलं आहेस. म्हणून आपुला तू बोल साच करी, तू तुझं बोलणं सत्य कर. आणि केवळ लोकच तुला असं म्हणतात, तूच असं म्हणतोस असं नाही, तर सर्व पुराण देखील तुका म्हणे तू जवरणीती पुराणी, तुका म्हणे तू जवरणीती पुराणी, तुका म्हणे तू जवरणीती पुराणी, तुका म्हणे वरणीती पुराणी, तुका म्हणे तुज वरणीती पुराणी, तुका म्हणे तुज वरणीती पुराणी, तुका म्हणे तुज वरणीती पुराणी. होय नारायण दया सिंधु, होय नारायण दया सिंधु,
भया अवतार केसि धर्म रक्षा अवतार केसि आता तुझ्या जन्माची वेळ फार जवळ आलेली आहे, आता विलंब लावू नकोस, आमच्यावर कृपा कर, आमच्यावर दया कर आणि एकदा आम्हाला दर्शन दे आता, हे आमच्याकरता एवढे आम्ही सकाळपासून आज तुझी वाट बघत आहोत, सर्व फुलाने सजवलेलं आहे, हां सर्व ही मंडळी आणि तुझ्या जन्माची वाट बघत आहेत ना, त्यामुळे आता तू ये, होय नारायण दया सिंधू, देव म्हणतात मी येतो येतो मी, परंतु अगोदर तुमची तयारी तर करा, मी यायला तयारच आहे, मग काय करावं लागेल, यत मद भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद, ना जिथे जिथे भगवंताचं नामसंकीर्तन होतं तिथे तिथे परमात्मा अवश्य येतात, म्हणून एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने भगवंताचं स्मरण करायचं आहे, हाताने टाळी मुखाळीला म्हणा विठोबा रघुमाई चरित्र बघायचं आहे, आजचा दिवस हा देवाच्या चरित्राचा दिवस आहे, देवाचं चरित्र कथन करावं असं देव स्वतः म्हणतात की ज्या दिवशी माझा जन्मदिवस असेल त्या दिवशी माझं चरित्र जन्माचं चरित्र अवश्य बघा, तर आपल्याला बघायचं आहे जन्माचं चरित्र, हा चंद्रवंश आहे, भगवंताने जो हा अवतार घेतला हा चंद्रवंशामध्ये, राम अवतार हा सूर्यवंशामध्ये, हा चंद्रवंशामध्ये रात्री घेण्याचं कारणच हे आहे की रात्री सत्ता चंद्राची असते, सूर्याची सत्ता नसते, म्हणून कारण जेव्हा राम जन्म झाला होता तेव्हा सूर्य होता आकाशामध्ये, सर्वच आता म्हणतात की राम जन्म झाला तेव्हा सूर्य काही वेळ थांबला होता, Oh yeah.
भर थांबला, तो देवाचं दर्शन करत होता, तेव्हा चंद्र फार नाराज होता. चंद्र म्हटला, देवा हा सूर्य जोपर्यंत पुढे जात नाही तोपर्यंत मला मागून पुढे येता येत नाही, म्हणून मी तुमचं दर्शन कसं करणार. तेव्हाच प्रभूंनी चंद्रदेवाला आश्वासन दिलं होतं की तुम्ही काळजी करू नका, मी पुढील जन्म तुमच्याच वंशामध्ये घेणार आणि तुम्हीच आकाशामध्ये असताना घेणार. अष्टमीलाच का जन्म घेतला? अष्टमीला चंद्र बरोबर वर असतो. एरवी पौर्णिमेला घेतला असता तर चंद्र साईडला असतो, परंतु अष्टमीला चंद्राचा उदय आणि देवाचा उदय सारखा होतो, म्हणून अष्टमीला घेतलेला आहे. बर, बुधवारीच का घेतला? तर बुधाचा पुत्र पुरुरवा, त्या पुरुरवाच्या वंशामध्ये ययाती महाराज, त्यांच्या आणि वंशामध्ये हा जन्म असल्यामुळे बुधवारीच घेतला. रोहिणी नक्षत्रामध्येच घेतला. हे रोहिणी नक्षत्र, कारण देवाच्या एका आईचं नाव रोहिणी देखील आहे, म्हणून रोहिणी नक्षत्रामध्ये घेतला असं सुखदेव परीक्षितीला सांगतात. बर, कधी घेतला? तर ही वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापाशी जाय नेत्रीवाहे तोय सांगतसे. काय सांगू लागली? की महाराज, पापी जे आभक्त दैत्य जे मातले धरणी सिधाले ओझे त्यांचे. काय झालं होतं? उग्रसेन नावाचा राजा आणि त्यांची पत्नी, त्यांच्या पत्नीच्या उदरामध्ये कंसाचा गर्भ होता. तेव्हा ती आपल्या मैत्रिणीसोबत एकदा सहज फेरफटका मारण्याकरता अरण्यात गेले असता त्या अरण्यामध्ये एक द्रुमिल नावाचा राक्षस राहत होता. त्या द्रुमिलाची सावली त्या गर्भावर पडली असं भागवतात वर्णन आहे, गर्गसंहितेमध्ये असं वर्णन आहे. त्या द्रुमिल नावाच्या राक्षसाची सावली त्या गर्भावर पडली. वास्तविक पाहता उग्रसेन हा सात्विक राजा होता, त्याची संतान, परंतु त्याची सावली पडल्यामुळे असं सांगण्यात आलं ऋषीमुनीकडून की बाबा हा जो पुत्र आहे ना हा कुळघातक जन्माला येणार आहे. म्हणून उग्रसेनाने तो जन्मल्याबरोबरच, कंस जन्मल्याबरोबरच त्याला कपड्यात बांधलं, एका पेटीमध्ये टाकलं आणि ती पेटी यमुनेमध्ये सोडून दिली. कंसाची पेटी, ही पेटी वाहत वाहत पुढे गेली. पुढे सुरसेन नावाचा राजा होता, त्याला ही पेटी सापडली. त्याने ती पेटी उघडली. सुरसेन म्हणजे कोण? वसुदेवाचे वडील हा सुरसेन. त्यांनी ते जेव्हा ती पेटी उघडली त्यात लहान बालक दिसलं, परंतु त्यांनी त्याचं पालन केलं, लहानाचं मोठं केलं कंसाला. कोणी? वसुदेवाच्या वडिलांनी. आता एक दिवस हा जेव्हा मोठा झाला तेव्हा नारदजी आले. नारदजीने हळूच त्याच्या कानामध्ये विचारलं, का रे बाबा तुझे वडील कोण आहेत? म्हटलं, माझे वडील सुरसेन. नारदजी म्हटले, नाही, तुझे वडील सुरसेन नाहीत, तुझे वडील उग्रसेन आहेत. म्हटले, कसे काय? नारदजीने पूर्ण हकीकत सांगून टाकली, कारण त्यांना पुढचं चरित्र करायचं होतं. असं असं झालं म्हटले तुला त्यांनी. असं का म्हटले? म्हटले, मी त्यांचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. मग हा कंस जो आहे तपश्चर्या करण्याकरता हिमालयात गेला. त्याने घोर तपश्चर्या केली. भगवान शंकर प्रसन्न झाले कंसाला. काय पाहिजे? म्हटले, मला चिरंजीव करून टाका, अमर करून टाका. भगवान शंकर म्हटले, बघ, चिरंजीव कोणी होऊ शकत नाही, मला देखील जावं लागतं, चिरंजीव होऊ शकत नाही. नाही म्हटले, मग चिरंजीव होण्यासारखं असं काहीतरी करा. म्हटलं, एक आहे, तुझा मृत्यू फक्त नारायणाच्या हातून होईल, एवढं मी तिला सांगतो, बाकी कुणाकडूनही तुझा मृत्यू होणार नाही. आणि हे धनुष्य घे, हे धनुष्य तुझ्याजवळ असेल तर तू सर्व त्रैलोक्यावर राज्य करशील, हे माझं धनुष्य आहे. आणि ज्या दिवशी हे धनुष्य कुणाच्या ज्याच्या हातून तुटलं जाईल त्याच्या हातून तुझा मृत्यू आहे. हा कंस असणारा वरदान प्राप्त करून ते धनुष्य घेऊन आला आणि त्यांनी सर्वावर विजय प्राप्त केला. जिकडे तिकडे बुडविला धर्म, अधर्म झाला फार, सोसवेना भार माझा आता. मोडिले कीर्तन राहिले कीर्तन, किंवा देवळं बंद केले कीर्तन नाहीसं केलं, पळाले ब्राह्मण दैत्याभेने. सर्व ब्राह्मण दैत्याला घाबरून अरण्यामध्ये पळाले, यज्ञ होऊ दिले नाही. जिकडे तिकडे हाहाकार माजला. हा कंस जेव्हा
मथुरेमध्ये आला तेव्हा त्यांनी सर्वांना मारण्याकरता सुरुवात केली. उग्रसेन आला, म्हटला बाबा काय करतोस असं तू कंसा, म्हटला तू मला जन्मल्याबरोबर टाकून दिलं ना, आता मी तुला बाहेर ठेवत नाही. स्वतःच्या पित्याला लॉकरमध्ये बंद करून टाकलं, बंद केले पिताजी. त्याचेच भाऊ होते देवक, देवक म्हटले अरे कंसा वडिलांना मध्ये टाकतोस, म्हटलं तुम्ही इकडे या. देवकही पकडला आणि त्यालाही मध्ये टाकलं कंसाने हा. आणि मग तोच स्वतः गादीवर बसला आणि अत्याचार मानलेला आहे. तेच गारहाणं घेऊन ही पृथ्वी देवाकडे आली. म्हटली देवा, ब्रह्मदेवापर्यंत ती पृथ्वी पोहोचली, प्रत्यक्ष देवापर्यंत जायला सर्वांचा अधिकार नव्हता, फक्त देवाचा नंबर ब्रह्मदेवाकडेच आहे, ब्रह्मदेवच देवाशी बोलू शकतात, म्हणून एकटे ब्रह्मदेव. त्या काळचं ते मंत्रविज्ञान आहे, आताचं विज्ञान वेगळं आहे. आता विज्ञानाचे काही काही हे नंबर आपण डायल केले म्हणजे जसे बरोबर त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात, तसे तेव्हा मंत्र होते, मंत्राचे अक्षर होते, ते मंत्र उच्चारल्याबरोबर त्या व्यक्तीचं ज्ञान व्हायचं, त्या व्यक्तीपर्यंत ती गोष्ट जायची, तसे तेव्हा नंबरच होते ना. तर हे मंत्रविज्ञान आहे, तर ते बरोबर ब्रह्मदेवाने परमात्म्याचं ध्यान केलं आणि आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगे सकळासी तळमळ मानसी, करू नका देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षील ब्राह्मण गाई भक्त. चिंता करू नका, देवकीच्या गर्भाला भगवान परमात्मा येतील आणि ब्राह्मण आणि गायीची रक्षा करतील. सर्वांनी आपापल्या पद्धतीने आता जन्म अवतार घ्या, परमात्मा मथुरेत जन्म घेतील, गोकुळामध्ये वास्तव्य करतील. मग हे सर्व देवता आपल्या आपल्या पद्धतीने त्या वृंदावनामध्ये त्या गोकुळामध्ये, कोणी झाडाच्या रूपाने, कोणी गायीच्या रूपाने, कोणी दगडाच्या रूपाने, कोणी पाण्याच्या रूपाने, कोणी झाड झुडपाच्या रूपाने, हे सर्व देवता त्या ठिकाणी जन्माला आलेले आहेत. अवतार त्यांनी घेतलेला आहे आणि इकडे आता प्रसंग आलेला आहे. कुठला प्रसंग आला? लग्नाचा प्रसंग आला. देवक राजाची पुत्री आहे देवकी, म्हणजे कंसाची चुलत बहीण. कंसाला वाटलं हिच्या पित्याला मी बंदीखान्यामध्ये ठेवलेला आहे, हिचा विवाह करणं तर माझं काम आहे. मग सुरसेन महाराजांनी मला सांभाळलेलं आहे, कोणी वसुदेवाच्या पित्यांनी मला सांभाळलेलं आहे, म्हणून आपण ही आपली पुत्री सुरसेन महाराजांच्या घरी द्यायची, बहीण असणारी. आणि तिथे असणारे वसुदेव, या वसुदेवा देत देवकी बहीण, लग्नामध्ये विघ्न झाले आहे का. लग्नाचा सोहळा उत्तम प्रकारे पार पडला आणि तिला सासरी पाठवत असताना अनेक प्रकारचे रथाने धनधान्य भरलेलं आहे आणि कंस स्वतः त्या रथावर बसलेला आहे, आपल्या बहिणीला निरोप देत आहे. तेवढ्यात आकाशाची वाणी तिथेही झाली, आकाशवाणी झाली आणि म्हटली ए कंसा, अरे तू जिचा विवाह उत्सव संपन्न करतोस ना, तिचाच आठवा पुत्र तुझा काळ म्हणून जन्माला येईल. असं ऐकल्याबरोबर त्याला क्रोध आला, म्हटला हिचा आठवा पुत्र जर मला मारणारा असेल तर हिलाच का मी जिवंत ठेवू. घेऊन या शस्त्र माराया धावला, हात तो धरला वसुदेवी. शस्त्र घेऊन मारायला धावला परंतु वसुदेवाने हात पकडला, म्हटला कंसा असं काय करतोस, आताच तर तुझी सर्व कीर्ती पसरली की आपल्या बहिणीचा विवाह किती सुंदर संपन्न केला आणि आता तुला कलंक लागेल. स्त्रीचा सन्मान केला पाहिजे. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः, जिथे नारीचा सन्मान होतो तिथे सर्व देवता निवास करतात. त्यामुळे तू हे काम करू नकोस, माझ्यावर विश्वास ठेव, हिचा आठवा पुत्र मी तुला आणून देईल. देईन मी पुत्र सत्य माझे मानी, ठेवा बंदीखानी दूता सांगे. आणि बंदीखान्यामध्ये त्या दोघांना ठेवलेलं आहे आणि
पहिला पुत्र जेव्हा प्राप्त झाला ठरल्याप्रमाणे वसुदेवजीने त्या पुत्राला घेतलं आणि कंसाकडे गेलेला आहे. कंसाने त्याच्याकडे बघितलं की किती इमानदार मनुष्य आहे, किती सत्यवान मनुष्य आहे, पोटचा गोळा मला आणून दिला, आपण याला काहीतरी बक्षीस दिलं पाहिजे. म्हणून तो कंस म्हटला, वसुदेवा तू माझ्यापुढे इमानदारी दाखवलीस ना, म्हणून मला असं वाटतं की माझा काळीचा आठवा पुत्र आहे, पहिला पुत्र माझा शत्रू नाही, म्हणून तू याला परत घेऊन जा. आनंद वाटला वसुदेवजीला की यांनी जीवदान दिलं माझ्या पहिल्या पुत्राला, परंतु त्यांनी जर असंच पुण्य केलं तर कसं व्हायचं, म्हणून देव पुण्य करू देत नाही. मुद्दाम महर्षी भेटले, कशाकरता भेटले, पुण्य सारावया भेटे देव ऋषी, वधी बाळकासी ठेवू नको, मारून टाक, एकालाही ठेवू नको, सांगता येत नाही, पहिला आठवा होऊ शकतो, आठवाही पहिला होऊ शकतो. कसं काय म्हटलं, या पाच बोट आहेत की नाही, इकडनं जर मोजलं तर हे पाचवं भरतं आणि इकडनं मोजलं तर हे पाचवं भरतं म्हटलंय, त्यामुळे कुठलाही आठवा होऊ शकतो, आठ जण आहेत ना, आठवा पुत्र सांगितलेला आहे हा होऊ शकतो. म्हटले बरोबर आहे गुरुजी. आणि मग काय नाही, सहाही मारित दुराचारी, त्यांनी सहाच्या सहा मुलं मारून टाकले. आता सातव्या गर्भाची वेळ आलेली आहे आणि हा जन्म घ्यायचा होता भगवान श्री शेष नारायणाला, ज्यांच्यावर ते समाधिस्थ होते, बसलेले होते ज्या शेषावर, त्या शेषालाच देव म्हटले, शेषा जा आता तुम्ही पृथ्वी लोकामध्ये, त्या ठिकाणी जन्म घ्यायचा. शेष नारायण म्हटले, देवा क्षमा करा मला, 14 वर्षावरी केले उपोषण, जाणता आपण प्रत्यक्ष हे, मागे 14 वर्ष मी तुमच्यासोबत वनवास भोगला, खूप त्रास झाला, आता माझी तुमच्यासोबत जन्म घेण्याची इच्छा नाही. तेव्हा देव म्हटले, महाराज ऐक शेषा, मागच्या जन्मामध्ये तू माझा छोटा भाऊ होतास ना, म्हणून तुला माझं ऐकावं लागलं, तुला माझी सेवा करावी लागली, परंतु या जन्मामध्ये उलटं होणार आहे, तू माझा मोठा भाऊ हो, मी तुझा लहान भाऊ होतो, आणि तू जे सांगशील ते मी करायला तयार आहे, आता चालेल ना, हा असं असेल तर चालेल म्हटले. मग ठीक आहे म्हटले. आणि म्हणून शेष नारायण जे आहेत ते सातव्या गर्भाच्या रूपाने देवकीच्या उदरामध्ये जाऊन बसले आहेत, स्थिर झालेले आहेत. भगवंताने योगमायेला पाचारण केलेलं आहे, सांगितलं हे योगमाया तुला एक काम करायचं आहे, काय, देवकीचा जो सातवा गर्भ आहे तो तिच्या उदरातून काढायचा आणि वसुदेवाची दुसरी पत्नी असणारी रोहिणी ती गोकुळामध्ये राहते तिच्या उदरामध्ये नेऊन घालायचं आहे, आणि तुला देखील त्या गोकुळामध्येच यशोदेच्या उदरी राहायचं आहे, पुढची जबाबदारी माझी आहे. ठीक आहे, योग मायेने ते काम केलं. आपण जे म्हणतो टेस्ट ट्यूब बेबी, ही अगोदरच प्रगत होती, आताही ह्या गोष्टी घडतात, तर तेव्हाच घडलं. आणि देवाचा असणारा बलिराम दादाचा जो गर्भ आहे, शेषाचा जो गर्भ आहे, तो सातवा गर्भ योग मायेने आपल्या पद्धतीने तो काढला आणि रोहिणीच्या उदरामध्ये नेऊन घातला. तिथे गोकुळामध्ये पण आकाशवाणी झाली की रोहिणीच्या उदरामध्ये जो गर्भ आहे तो देवकीच्या उदरातला आहे. तिथल्या लोकांची शंका निरसन झाली आणि मग आता हे बघू लागले, म्हटले सातवा गर्भ तर गायब झाला. मग त्यांनी चिंतन मंथन केलं, म्हटले कसा गायब झाला, म्हटले असं आहे कंसाच्या भीतीने तो जिरून गेला, म्हटले जाऊ द्या, म्हटले बिना औषधाचा रोग गेला चांगली गोष्ट आहे. आता मात्र कंसाने सांगितलं की सावधान, आणखी सुरक्षा वाढवली, पुन्हा पहारेकरी वाढवले, मुंगीला जाण्याकरता देखील रस्ता ठेवला नाही, असा कडेकोट बंदोबस्त ठेवला. आता आठवा जन्माला येणार आहे, माझा काळ जन्माला येणार आहे, हा कंस सारखा आठवा 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 आठवा. एक दिवस नारदजी आले, नारदजीने विचारलं काय कंसा काय चिंता करतो, म्हटले महाराज आता देवकीचा आठवा जन्माला येणार आहे. महाराज तो कसा असेल, नारदजी म्हटले तो काळा काळा आहे, सावळा आहे, मुरलीवाला आहे, काळा काळा आहे, सावळा आहे, मुरलीवाला आहे. कंस सारखं ते चिंतन करत होता.
आठवा आहे, काळा सावळा आहे, मुरलीवाला आहे, तो मला मारणार आहे. रात्रंदिवस त्याचं ध्यान करत होता आणि शेवटी आजचा दिवस आला. कोणता दिवस आला? परमात्मा माता देवकीच्या गर्भामध्ये आलेले आहेत. नारायण गर्भामध्ये आल्याबरोबर देवकीचं तेज अलौकिक भासू लागलं, लख प्रकाश पडला. कारण गर्भाचे आवडी मातेचा डोहळा, मातेच्या इच्छा गर्भाच्या आवडीनुसार होतात. कुठे आहे तो कंस, कुठे आहे तो दंतवक्र, कुठे आहे तो शिशुपाल, असं वारंवार ही देवकी माता म्हणत होती. वसुदेवजींच्या लक्षात आलं की नक्कीच हिच्या उदरामध्ये नारायण आलेले आहेत, आता मात्र यांचं रक्षण केलं पाहिजे. सर्व देवी देवता आकाशामध्ये आलेले आहेत. श्रावण महिना होता, वद्य पक्ष होता, अष्टमी तिथी होती आणि दोन प्रहर रात्र होती, बुधवार होता, रोहिणी नक्षत्र होतं. आजही श्रावण महिना आहे, कृष्ण पक्ष आहे आणि आता मध्यरात्र झालेली आहे, अष्टमीची तिथी आहे. वसुनाम तिथी बुधवार असे सुख सांगत असे परीक्षिती. सुख आणि परीक्षिती महाराज सांगतात की त्या ठिकाणी रात्री सर्व देवांनी गर्भस्तुती केलेली आहे. मंद मंद सुगंधयुक्त हवा सुरू झालेली आहे, मेघ गर्जना करू लागलेले आहेत आकाशामध्ये, गडगडगड असा आवाज येत आहे. सर्व देवता वर उपस्थित आहेत, सर्वांनी गर्भाची स्तुती केलेली आहे आणि त्याच काळामध्ये ठीक 12 वाजता आपण आता एक चरण म्हणणार आणि त्या चरणाच्या शेवटी सर्वांनी तिकडे पुष्पवर्षाव करायचा आहे, नंतर देवाला थोडस जाग करायचं. आयोनी संभव आयोनी संभव नामयाचा स्वामी प्रगटला, नामयाचा स्वामी प्रगटला. गोपाल कृष्ण भगवान की जय, भक्तवत्सल भगवान की जय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, नाथ नारायण Oh.
जय जय श्री राधे श्याम राधे राधे रटेंगे तो आएंगे बिहारी भगवंताचा हा जन्म जो झाला तो चोर जन्म झाला म्हणजे गुप्त जन्म झाला कुठे झाला हा जेलमध्ये झाला तुरुंगामध्ये झाला म्हणून याचं एवढं प्राकटीकरण झालं नाही जेव्हा वसुदेव देवकीने बघितलं की काय मूर्ती आहे काय सुंदर दैदिप्यमान मूर्ती आहे देवाने त्यांना सर्व आठवण करून दिली की तुम्ही मागील जन्मामध्ये कोण होता तुम्ही काय तपश्चर्या केली तुम्हाला मी वरदान दिलं होतं म्हणून मी तुमच्या उदरी जन्माला आलो मी माझं वरदान पूर्ण केलेलं आहे तेव्हा यशोदा आपलं देवकी मातेला असं वाटलं की आता जनी कंसा असे कळेल माझ्या बाळाशी मारेल म्हणून याला कुठेतरी लपवा देव म्हटले लपवण्याची आवश्यकता नाही एक काम करा मला तुम्ही इथं ठेवू नका कुठे घेऊन जा नंदाच्या घराला मजनी गोकुळाला गोकुळाला काय करा तिथे नेऊन माया उपजली तेथे ठेवी मजाली ठीक आहे म्हणून वसुदेवजीनी तसं ऐकलं म्हटले मला एवढं बांधलेलं आहे देव म्हटले मी सांगेल तसं करा फक्त वसुदेवजीने त्यांना एका टोकरीमध्ये ठेवलं ती टोकरी उचलल्याबरोबर देवाला डोक्यावर उचलल्याबरोबर उचलिला कमळापती पायाची बंधने गळती आपोआप सर्व पायातले बंधन गळून गेले इतकंच नाही सर्व दरवाजे आपोआप उघडल्या गेले आणि ते सर्व जे दूत होते त्यांना देखील योग मायेने झोप लागून गेली होती आणि वसुदेवजी निर्विघ्नपणे त्या जेलच्या बाहेर पडले ज्यांच्याजवळ देव आहे त्यांना संसारातले बंधनं अडकवू शकत नाहीत बाहेर आले यमुने मातेला मोठा पूर आला होता धो पाऊस सुरू झाला होता कारण देव जन्माला आल्यामुळे सर्वांना आनंद झाला होता मेघ वर्षाव करू लागले म्हणून साक्षात शेष नारायणाने स्वतः आपल्या फणाची सावली फणाचा आधार देवाच्या वर असा धरलेला आहे देवाला पाऊस लागू नये म्हणून आणि वसुदेवजी जेव्हा यमुनेच्या किनारी गेले बघता तर मोठा पूर चालू आहे आता यातून पलीकडे कसं जायचं त्यांनी विचार केला आत्तापर्यंत जेवढे प्रतिबंध होते ते आपोआप नाहीचे झाले मग हा प्रतिबंध तरी का राहील म्हणून थेट शिरले पुरामध्ये जेव्हा पुढे पुढे जातात तसं तसं ते पाणी वाढत आहे पाणी वाढत आहे वाढत वाढत पाणी आता वसुदेवजींच्या गळ्यापर्यंत पोहोचलेलं आहे देवाला वाटलं आता जर मी काही नाही केलं तर आपले बाबा वाहून जातील म्हणून देवाने त्या टोकरीतून वरून खाली पाय काढला आणि त्या यमुने मातेला दर्शन दिलं यमुने मातेला दर्शनच करायचं होतं तिने दर्शन केल्याबरोबर ती झर दिसे खाली उतरले आणि वसुदेवजीच्या गुडघ्यापर्यंत पाणी तिकडे पलीकडे गेले तिकडे गोकुळातही हेच झालं होतं तिथे यशोदा मातेच्या उदरी योग माया जन्माला आलेली होती त्या योग मायेच्या सामर्थ्याने सर्व गोकुळ झोपी गेलेलं होतं गोकुळच काय जिच्या उदरामध्ये जन्म झाला असणारी ती यशोदा देखील झोपी गेलेली होती वाड्याचे दरवाजे उघडलेले होते जेव्हा वसुदेवजी त्या नंदबाबाच्या वाड्यामध्ये जातात सर्व झोपलेले आहेत आणि गर्भगृहामध्ये जाऊन बघतात तर खरोखर यशोदा मातेच्या शेजारीच एक छोटीशी कन्या जन्माला आलेली आहे म्हणून त्यांना सांगितल्याप्रमाणे त्यांनी तसं केलं काय केलं फिरविली दोन्ही कन्या कन्या आणि चक्रपाणी चक्रपाणी तिथे ठेवले आणि कन्या टोकरीमध्ये घेतली आणि पुन्हा तिला घेऊन त्याच मार्गाने परतले थेट मथुरेमध्ये आले जेव्हा तुरुंगात पोहोचले ही मायाच होती ना म्हणून ही काय शांत बसली नाही रडे माया करी आकांत नामा म्हणी अंगते दूत आकांत केला तिने टाहो फोडला आणि मग सर्व दूत उठले अरे आठवा जन्माला आला आठवा जन्माला आला आठवा जन्माला आला यांना काय माहित तो कधी आला तो तर कधीच निघून गेला होता आठवा जन्माला आला कंसाकडे धावत धावत गेले महाराज आठवा जन्माला आला कंस त्या दिवशी जागीच होता त्याला झोपच लागली नव्हती धावत धावत आला गेला आणि त्याने अगोदर बघितलं ते बाळक बाकीचे म्हटले महाराज तर कन्या आहे कंस म्हटला ते काही असो आठवा आहे ना माझा शत्रू असला पाहिजे म्हणून कंसाने दोन पाय पकडले असे एका हातामध्ये लहान बालकाचे आणि तिला असं फिरवलं आणि खाली मारणार तेवढ्यात ते हातातून हातातून निसपली आकाशात गेली अष्टभुजाधारी देवी झाली आणि म्हटली अरे मला काय मारतोस
तुलाच मारणारा माझ्या अगोदर जन्माला आलेला आहे, असं त्याने ऐकलं. त्याला वाटलं आपल्यासोबत काहीतरी मोठा धोका झाला, आणि मग तो पुन्हा वसुदेव देवकीकडे आला, त्यांना क्षमा मागितली. त्यानंतर त्याचा भाग आपल्याला कधी बघायचा आहे? उद्या. उद्या पुढचं चरित्र, देवाने काय केलं, कसं केलं, नंदबाबाचा उत्सव. आता एकदा नंदबाबाच्या वाड्यामध्ये देव जन्माला आल्यामुळे जिकडे तिकडे आनंदी आनंद, तो आनंद शेवटी एकदा आपल्याला सर्वांना घ्यायचा आहे, आणि मग शेवटला समाप्ती. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल, नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल, नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल, नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल.